नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉक मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी आज आपण या ब्लाऊजची खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. खूप सुंदर डिझाईन आहे आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन येत आहे. तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 15 इंच. हे ब्लाऊज शिवून तयार होतं 14 इंच. रुंदी पाहूयात. हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 34 साईजच आहे. 34 चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो, म्हणजे 8.5 इंच. आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन साठी आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते 10.5 इंच. त्यानंतर या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि 1.5 इंच वरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेऊयात 2.5 इंच आणि इथून खालच्या साईडने आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी गळ्याची उंची आहे आपल्या 9.5 इंच प्लस त्यामध्ये 1/2 इंच वाढवायचा आहे, म्हणजे 10 इंच. आणि याही ठिकाणी 2.5 इंच अंतर आलं पाहिजे. हा पाठीमागचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला आता गळ्याला आकार द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. त्यासाठी इथून खालच्या साईडने 2.5 इंचावरती एक टिक करायचं आणि या ठिकाणी 7.5 इंचावरती ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेले आहे त्याच्या आतल्या साईडने 1/2 इंचावर आणि या ठिकाणी 1.5 इंच अंतरावरती. तर आता आपण इथून गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण हा पान गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी एक आपल्याला छोटी डिझाईन तयार करायची आहे. पानाचा आकार द्यायचा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग तयार आहे. तर हा गळा आपण कट करून घेऊयात. तर हा पॅच आपण कट करून घेऊयात. या ठिकाणी वरच्या साईडने टिक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला शिवत असताना ओळखू यावं यासाठी. तर हा जो छोटा पॅच निघालेला आहे तो आता आपण कॅनसवरती वाढवून घेऊया. तर कॅनस घ्यायचं आणि हा जो वरच्या साईडचा जो भाग आहे तो या ठिकाणी ठेवायचा. वरच्या साईडने जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आणि साईडनी 1 इंच वाढून घ्यायचं. तर हा पॅच आपण कट करून घेऊयात. तर हा जो पॅच आहे तो आपल्याला आता ब्लाऊज पीस वरती कट करून घ्यायचा आहे. पॅच आता आपण अस्तर वरतीही कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी अस्तर वरतीही कट करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने आपण या ठिकाणी अशा पद्धतीने टिक करून घेऊयात. गळ्याच्या साईडने जो भाग येतो त्या साईडला टिक करून घ्यायची अशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपली कटिंग तयार आहे. तर हा पाठीमागचा भाग शिवून घेऊयात. अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा, त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग टाकून घेऊयात. ब्लाऊज पीसची वरच्या साईडने सरळ बाजू आली पाहिजे आणि खालच्या साईडने उलटी. हा भाग अस्तरच्या साईडने करून घेऊयात. आणि या साईडने आता आपण गळ्याला आणि संपूर्ण भागाला शिले देऊन घेणार आहोत. आता आपण पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. त्यानंतर आता आपण गळ्याला गोट लावणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी पिंक कलरची पट्टी घेतलेली आहे. ही जी पट्टी आहे ती क्रॉस कपड्याची आहे. ही पट्टी मी 1.5 इंच घेतलेली आहे. या पट्टीला आपण एका साईडनी फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेऊयात. ही पट्टी आपण या ठिकाणी ठेवून इथून शिलाई देऊन घेऊया. त्यानंतर या पट्टीला आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया. आता आपण बूटला शिलाई घेऊन घेऊयात.
हा जो शिलाईचा कपडा आहे तो आपल्या गोट खाली गेला पाहिजे. नंतर आपण डासायला शिलेजन घेऊयात. वर खाली झालेला कपडा आपण कट करून घेऊयात. हा पॅच शिवून घेऊयात. अस्तरचे जे भाग आहेत ते खालच्या साइडने टाकायचे आणि याच्यावरती कॅनव्हासचे भाग ठेवून घ्यायचे. त्यानंतर ब्लाउज पीसचे भाग. तर आता आपण या साइडने शिलाई देऊन घेऊया. आपण आता इथून गोट लावून घेऊयात. तर या ठिकाणी आपले हे दोन्ही पॅच तयार आहेत. तर आता आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. त्यासाठी मी पट्टी घेतलेली आहे. तर ही पट्टी मी 3 इंच घेतलेली आहे. या पट्टीला आपण सेंटरवर फोल्ड करून घेऊयात आणि इथून कड्याने शिलाई देऊन घेणार आहोत. तर या ठिकाणी आपली ही पट्टी तयार आहे. तर आता आपण फ्रिलला शिलाई देऊन घ्या. फ्रिलला शिलाई कड्याने देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक सारखी फ्रिल आली पाहिजे आपली. तर या ठिकाणी आपली फ्रिल तयार आहे. तर ही फ्रिल आता आपल्याला लावायची आहे. तर इथून 1 इंचाचं गॅप सोडायचं आणि फ्रिल लावण्यासाठी सुरुवात करायचं. त्यानंतर आता आपण या फ्रिलला इथून लेस लावून घेऊया. तर ही आपण लेस लावून घेऊया. या लेसला आपण दुसऱ्याही साइडने शिलाई देऊन घेऊया. नंतर आपण हे पॅच जोडून घेऊयात. तर इथून शिलाई देऊन घेऊया. तर या ठिकाणी आता आपल्याला बंद लावायचे आहेत. बंद तयार करण्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे. ही पट्टी आहे आपली 2 इंचाची. इथून फोल्ड करून घेऊन इथून शिलाई देऊन घेऊया. आणि इथून हा बंद आपण पलटी करून घेऊयात. तर अशा पद्धतीने ठेवून आपण इथून शिलाई देऊन घेणार आहोत. दुसऱ्या साइडने आपल्याला जेवढा बंद हवा आहे तेवढा ठेवायचा आणि बाकीचा कट करायचा.
नंतर त्याच्या खाली दुसरा बंद लावून घ्यायचा. त्यानंतर या डिझाईनला मणी लावून घ्यायची. तर या ठिकाणी पाहू शकता आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे. आणि या ठिकाणी रेडीमेड दोरी आणि लटकन तयार करून घ्यायची. तर या ठिकाणी मी लटकन आणि दोरी लावलेली नाही, ते नंतर लावणार आहे मी. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या डिझाईनचा लुक कशा पद्धतीने आलेला आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे अप्रतिम. आणि कलर कॉम्बिनेशन मुळे डिझाईनला लुक खूप छान आलेला आहे. तर हे डिझाईन आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.